नमस्कार पालक बंधू आणि भगिनींनो, आज आपण माझी शाळा हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठात आपल्या पाल्यांचे शाळेतील वर्तन कसे असावे व कसे असू नये, त्यांनी शाळेत कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी सविस्तर शिकवणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यात स्वतःच्या शाळेबद्दल आपुलकी तयार करणे, शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या थोर व्यक्तींची माहिती करून देणे, आपले प्रश्न शांततेच्या मार्गाने कसे सोडवायचे हे त्यांना सांगणे, प्रत्येक बालकाला शाळेत जाण्याचा हक्क आहे हे समजावून सांगणे, या गोष्टी आज आपण या पाठातून विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. पालकांनी पुढील व्हिडिओ पहा व विद्यार्थ्यांशी शिक्षण पद्धतीत कसा बदल होत गेला याविषयी चर्चा करा. आहे का तुम्हाला आपल्या देशात खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. काही वर्षे ते तेथेच राहून शिक्षण घेत असत. नंतरच्या काळात गावांमधून एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येत असत. शिक्षक त्यांना शिकवत असत. विद्यार्थी जमिनीवर अक्षरे आकडे गिरवत असत. या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती. इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धती आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली. शाळेतील बदल. पूर्वी गावागावांमध्ये शाळा असायची. एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली किंवा सावली देणाऱ्या जागी विद्यार्थी जमत असत. एकच शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील शिक्षकांना मुलांना शिकवत असत. यात पाडे, बेरीज, वजाबाकी, अक्षर ओळख आणि हिशोब यांचा समावेश असे. इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी आजची शाळा पद्धती काढली. प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही हे आपल्याकडील लोकांच्या लक्षात आले. लोक स्वतःहून पुढाकार घेऊन मुलांना शाळेत पाठवायला लागले. यातूनच आजच्या शाळा सुरू झाल्या.